संवाद करणारा अभंग आहे। काही पैलू असतात, एक वाद आहे, दुसरा संवाद आहे आणि तिसरा अनुवाद आहे। वाद म्हणजे काय, संवाद म्हणजे काय आणि अनुवाद म्हणजे काय। वाद त्याला म्हणावं वद वदती इति वादः, जेणेकरून बोललं जातं त्याला वाद असं म्हणतात। मग हा वाद हा कधी कधी पतनालाही कारण होतो आणि कधी कधी उद्धारालाही कारण होतो। बोलण्यानेच पतन होत असतं आणि बोलण्यानेच उद्धार होत असतो। ऐका, ज्याच्या बोलण्याचा विषय श्रेष्ठ असेल आणि जो बोलणारा श्रेष्ठ असेल आणि जो ऐकणाराही श्रेष्ठ असेल, तिथे उद्धार होत असतो। त्यालाच वादे वादे जायते तत्त्वबोधाः, वादा वादानेच तत्त्वबोधापर्यंत जाता येतं असं आद्य गुरु शंकराचार्यांनी म्हटलं। या वादामध्ये दुसरी बाजू आहे, वादाचा विषय कनिष्ठ आहे, गौण आहे, म्लेच्छ आहे, बोलणारा कनिष्ठ आहे आणि ऐकणाराही कनिष्ठ आहे। बोलणाराला ऐकणारा विषयी आदर भाव नाही आहे। तुमचा उद्धार हो किंवा न हो आम्हाला काही घेणं देणं नाही, असं ज्याच्या बोलण्यामध्ये असतं तो कनिष्ठ बोलणारा। आणि ऐकणारालाही बोलणारा विषय श्रद्धा भाव विश्वास नाही आहे आणि विषयसुद्धा गलिच्छ असेल तर पतन निश्चित आहे। मग वाद करायचा असेल तर श्रेष्ठांशी वाद करायला पाहिजे। करू आवडीने वाद, ज्याच्याबरोबर बोलायचं तो श्रेष्ठ आहे।
बोलणारा श्रेष्ठ आहे आणि जो विषय आहे तोही श्रेष्ठ आहे असा जर वाद असेल तर तिथे सुखाचा जन्म होत असतो। यह शुभ शंभो उमा संवाद समन सकल भव रोज विषाद। यह शुभ शंभो उमा संवाद सकल शमन भव रोज विषाद। चांगला जर संवाद, याला संवाद ही म्हणतात, सम्यक प्रकारेन वदति इति संवाद। संवाद शब्द आला बऱ्याच वेळेला आपल्या वाङ्मयामध्ये, संवाद शब्द आहे। संवाद काय? सम हा उपसर्ग आहे, वद वदती धातू आहे, म्हणजे बोलणं असा त्याचा अर्थ आहे। पण कसं? चांगल्या प्रकारचं बोलणं जे असतं त्याला संवाद म्हणतात। रामायणाचं, शंकराचं आणि पार्वतीचं बोलणं आणि त्याचा विषय हा चांगला आहे। कैलास पर्वतावर शंकर बसून ज्ञानपीठाच्या आसनावरून बोलतात आणि कोणासमोर बोलतात? जगदंबा पार्वती भवानी समोर बोलतात आणि काय बोलतात? रामकथा। रामकथा बोलतात। ऐकणारी जगदंबा भवानी आहे, बोलणारे शंकर भगवान आहे, तर याचा परिणाम समन सकल भव रुज विषादा। जन्म आणि मृत्यूचा जो रोग लागलेला आहे त्या रोगाचं समन होणार आहे, अर्थात विषाद त्याला म्हटलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये संवाद शब्द आलेला आहे। कुठे आलेला आहे? इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे। अर्जुन आणि कृष्णाचा संवाद झाला, तोच संवाद संजयाने धृतराष्ट्राला सांगितला। संवाद मिमम श्रौष मद्भुतम हर्षणम, शेवट शेवट सांगितलं, म्हणजे संवाद आहे। संवादाचा खरा अर्थ जाणून घ्या। सम हा उपसर्ग आहे आणि वद वदती धातू आहे। सरळ बोलणाराला वद असं म्हणायचं, बोलणं वाद। वादामध्ये दोन बाजू सांगितल्या, एक नरकाचीही बाजू आहे आणि एक उद्धाराची बाजू आहे। पुन्हा सांगतो, ऐकणारा चांगला आहे, बोलणारा चांगला आहे, विषय चांगला आहे, अशा वादाने उद्धार आहे। बोलणाराला ऐकणाराचं काही घेणं देणं नाही आहे आणि ऐकणाराला बोलणारा विषय श्रद्धा विश्वास नाही आहे आणि विषयसुद्धा गलिच्छ आहे, अशामध्ये पतन निश्चित आहे। अशा वेळेला वाद शब्द वापरला जाऊ शकतो। पण संवाद हा जर शब्द वापरायचा असेल तर मात्र ध्यान देऊन वापरावा लागेल। याचा अर्थ आहे संपरिभ्याम करोतो भूषणे। सम हा उपसर्ग ज्या वेळेला लावला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ चांगलाच असा होत असतो। जसं संस्कृत बनलं कळणार नाही तुम्हाला, पण 100 वर्ष झालं तुम्ही ऐकलेले आहेत कीर्तन वगैरे सगळं, म्हणून सांगतो आहे की नाही? कळणार नाही तरी पण कळणार आहे, कळणार नाही पण तरी पण कळणार आहे। संवाद तुम्ही पाठीवरल्या शब्द वद वदती धातू आहे, सम उपसर्ग लागला, उपसर्ग लागल्यावर पुढच्या धातूचा अर्थ बदलत असतो। सम परिभ्याम करोतो भूषणे, भूषण अर्थामध्ये सम उपसर्ग लागला जातो। पुन्हा जसं संस्कृत
संस्कृत शब्द बनला, क्रोध धातु आहे डोकरी करणे, परक्त प्रत्यय लागला कृत झालं, मागे सम लागला म्हणून त्याचा अर्थ चांगला झाला। भारत देशाचा दोन प्रतिष्ठा आहे ऐकायचं, भारत देशाचा दोन प्रतिष्ठा आहे कशा कशा मध्ये तुमच्या लक्षात येणार नाही। भारतस्य द्वे प्रतिष्ठा काय, संस्कृतम संस्कृतिश्च। हा भारत जगामध्ये जगद्गुरु का झाला, इथे संस्कृत आहे। जगामध्ये भारत देश जगद्गुरु का झाला, इथे संस्कृती आहे। संस्कृती काय काय संस्कृती आहे, सत्यम वद धर्मम चर, मा कलंजम भक्षयेत, सुराम मा पिद पिब, आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, मा हिंसा सर्वा भूतानी, ही आमची संस्कृती आहे। ही संस्कृती भारताची प्रतिष्ठा आहे। आणि ही असणारी संस्कृती कशामध्ये राहते हो, ही संस्कृती राहते संस्कृत वाङ्मयामध्ये। तिथपर्यंत आम्ही पोहोचलोच नाही, आम्हाला कसं कळायचं की संस्कृती आमची, संस्कृती आमची संस्कृतमध्ये आहे। या तिरंग्यामध्ये काय आहे, तिरंग्यामध्ये वर आहे भगवा, मध्ये आहे पांढरा आणि पुन्हा खाली आहे हिरवा, मध्ये चक्र आहे। ऐका त्याचा अर्थ, जाता जाता सांगून जातो। भगव्याचा अर्थ आहे त्याग, पांढऱ्याचा अर्थ आहे शुभ्र चरित्र, हिरव्याचा अर्थ आहे प्रेम। सगळे तुम्ही प्रेमाने राहा, जिथे हिरवं असतं तिथं माणसाला सहज प्रेम जाग होतं, सहज प्रेम जाग होतो। प्रभुची ले करे सारी तयाला सर्व ही प्यारी, तया जाऊनी हसवावे जगाला, प्रेम अर्पावे। तो हिरवा रंग आहे, पांढरा रंग एवढं चरित्र आमचं शुभ्र असलं पाहिजे की कुठे डाग नको आहे। आमच्या ऋषी मुनीने सांगितलं, बाबा जगामध्ये तुम्हाला पूजनीय व्हायचं असेल तर त्यागे नये के अमृतम अश्नुते, त्याग करा, त्यागाने अमरत्व प्राप्त होणार आहे, भोगाने अमरत्व प्राप्त होत नाही। सावरकरांचं अमरत्व का प्राप्त झालं, मीराबाईचं अमरत्व का प्राप्त झालं, अरे जाऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराज का अमर झाले, त्याग आहे, त्यागाशिवाय नाही। इथे भोगाची पूजा होत नाही, इथे त्यागाची पूजा होते। वरचा भगवा रंग त्याग आहे, मधलं शुभ्र पांढरं रंग हे शुभ्र चरित्र आहे। साधु चरिता शुभचरित कपासो नीरस विशद गुण मय फल जासु। कापसाचं फूल पांढरं असतं, त्याच्यावर डाग नसतो। कापूस काढला आणि रुई बनवली तर किती उपयोग होतो त्याचा, एकतर पांढरं आहे, किती पांढरं आहे। तसं साधूचं चरित्र पांढरं। दशरथजीने सिंहासनावर बसल्यावर सांगितलं, ज्या कोणी महाराजांना या अयोध्याच्या या भारतीय गादीवर बसायचं असेल त्याने पहिलं आरसा समोर घ्यावा आणि मग बघावं आपला चेहरा कसा आहे। राजाने पाहिलं, त्याला मुकुट झुकलेला दिसला। दोन आरसे आहेत राजसिंहासनावर बसण्यासाठी। या गादीवर उभा राहण्यासाठी दोन आरसे आहे आणि राजगादीवर उभा बसण्यासाठी दोन आरसे आहे।
त्या आरशामध्ये पाहून या गादीकडे यावं. एक आहे शास्त्र आरसा आणि दुसरं आहे संत आरसा. वसिष्ठाला विचारल्या विना दसराजीने रामाचा राज राज्याभिषेकाची घोषणा नाही केली. पहिलं वसिष्ठाला विचारलं आणि वसिष्ठ म्हणले हा जाणे दो कर दो करा मग आरसा आहे संत. दुसरा आहे शास्त्र. तसं इथे पण पाहण्या राहण्यासाठी आपल्या गुरुला विचारावं, गुरुचं मार्गदर्शन घ्यावं आणि शास्त्र हा एक आरसा आहे त्याला विचारावं की मी हे जे करत आहे ते बरोबर आहे का, तरच इकडे पाऊल टाकावा. 127 वर्ष ज्यांचं वय झालं होतं असे कल्याणदेवजी महाराज शुक्रतालला, तुम्ही पाहिलं असेल नसेल भगवान जाणे, शुक्रताल शुकदेव भगवंताने जिथे परीक्षितीला भागवत सांगितलं 2 किलोमीटरची गंगा अशी रुंद आहे तिथं या देहाला 1 वर्ष राहण्याची संधी मिळाली आणि त्या महात्म्याचं दर्शन झालं. 127 वर्ष वय इथपर्यंत लंगोटी लुंगी इथपर्यंत अंगावर ओढलेला कपडा बनेल नाही. खायला 4 रोटी खातो महात्मा. मोठे मोठे इंजिनियर कॉलेज मुझफ्फरनगरमध्ये उत्तर प्रदेश त्यांनी सांगितलं होतं. ते म्हटले होते या देशाला बुडवणारे 2 आहे आणि या देशाला सुधरविणारेही 2 आहे. एक आहे धर्मनेता आणि दुसरा आहे राजनेता. या 2ही राजनेता आणि धर्मनेत्याने आपली संस्कृती आणि संस्कृत जर पाहिलं तर नक्कीच जगामध्ये भूषण होणार आहे. उत्तम चिवरे कीर्ती मागे Bye.
चांगल बोल सम उपसर्ग मागे जर लागला तर सगळा अर्थ बदलून जातो। तसं संस्कृत शब्द आहे, संस्कृती आहे, संवाद आहे, मग अकरिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद। आपला स्वामी समोर जर वाद केला तर अधिक अधिक असा आनंद होतो। जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या स्वामी समोर संवाद करत आहेत, देवा असं आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रयत्न केला, एवढा प्रयत्न केला, परमार्थ एक मार्ग आहे, या परमार्थ मार्गाने चालत असताना बरेच काही गतिरोधक आहे, भरपूर गतिरोधक आहे। यामध्ये पहिला गतिरोधक आहे महामोह, महामोह महिषेश विशाला राम कथा कालिका कराला। सांगा, सगळ्यांना परमार्थ करावा वाटतो ना, सगळ्यांना करावं वाटतं, सगळ्यांना चांगलं व्हावं वाटतं, सज्जन व्हावंशी सगळ्यांना वाटतं, मूर्खाला पण वाटत नाही की लोकांनी मला मूर्ख म्हणावं असं वाटतं का? नाही। वेड्याला पण वाटत नाही की लोकांनी मला वेड म्हणावं, नाही वाटत। सगळ्यांना असं वाटतं आहे मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, एवढंच काय, मी सगळ्या साधूमध्ये वंदनीय पूजनीय असा झालो पाहिजे अशी सगळ्यांची भावना असते, तरी पण होत नाही। कारण काय आहे? गतिरोधक आहे। किती गतिरोधक आहे? पहिलं आहे महामोहाचं गतिरोधक आहे। जसं अर्जुनाच्या जीवनामध्ये महामोहाचं गतिरोधक आलं, दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण इयुत्सुं समुपस्थितं सीदंती मम गात्राणि मुखंच परितुष्यती शुष्यती। माझं तोंड कोरडं पण लोकांना पाहिलं हे माझे आहे आणि मी यांना मारणार आहे असं वाटलं, गतिरोधक आलं। महामोहाच्या गतिरोधक हे मोठं गतिरोधक आहे। जसं रोडने तुम्ही चालले तर काही छोटे गतिरोधक असतात, काही मोठे गतिरोधक असतात। आता आळंदी ते तुम्ही पुण्याकडे चालले तर त्या आळंदीपासून पुणे दिघीपर्यंत मोठे मोठे गतिरोधक आहे, याला महामोह गतिरोधक। पुन्हा गोपाळपुऱ्यामधून तुम्ही सिद्ध बेटाकडे चालले तिथे छोटे छोटे गतिरोधक आहे। मोठे गतिरोधक जिथे असतात त्याला महामोह म्हणायचं आणि छोटे गतिरोधक त्याला काम, क्रोध, लोभ आणि दंभ आणि अहंकार असे छोटे गतिरोधक। म्हणाल महाराज तुम्ही फार हलक्यावर घेतलं, कशाला? कामाला। कामाला छोटं गतिरोधक म्हटलं, हो, काम हा छोटं गतिरोधक आहे, क्रोध हा छोटं गतिरोधक आहे, लोभ हा छोटं गतिरोधक आहे, दंभ हा छोटं गतिरोधक आहे। या सगळ्यांचा बॉस असणारा, महामोहाचाही बॉस असणारा एक गतिरोधक आहे, त्याचं नाव आहे अहंकार। कामाला यदा कदाचित जिंकता येईल, जिंकलेली माणसं आहेत। नारदाने विनाथामध्ये घेतला आणि गेले एका हिमालयामध्ये, सुमिरत हरी हरीचं स्मरण केलं, ताबडतोब नारदाला समाधी लागली, समाधीमध्ये गेले। नारदाला समाधी लागली, इंद्राच्या पोटामध्ये दुखू लागलं। का? इंद्राला वाटलं नारदाला समाधी लागली आणि जर का नारदाची अशीच समाधी राहिली तर नक्कीच आपलं सिंहासन हा घेऊ शकतो। चोराच्या मनामध्ये चांद, मग काहीतरी विघ्न केलं पाहिजे,
नारदाला समाधी मधून बाहेर काढण्यासाठी इंद्रापाशी फुल पावर आहे। आता पावरचा उपयोग केलाच पाहिजे की नाही? पावर आपल्यापाशी आलेली आहे आणि जर त्या पावरचा उपयोग केला नाही तर त्याला पुरुषार्थ म्हणता येत नाही। इंद्राच्या मनामध्ये आलं की आपल्यापाशी सेना आहे, आपल्यापाशी अप्सरा आहेत, गंधर्व आहेत, रंभा आहेत, यांचा प्रयोग केला पाहिजे, नाहीतर हा ब्राह्मण आपल्या सिंहासनावर बसू शकतो। मग काय केलं? इंद्राने सगळी पावर वापरली, गेली अप्सरा सोडल्या, वन निर्माण केलं, सुगंध सोडला, नारदजीपाशी पोहोचले, पण नारदजीची समाधी काही भंग होईना। मग काय करावं? राग आला इंद्राला, इंद्राने सांगितलं थांबा सगळेजण, आता कोणी प्रयोग करायचा नाही। अप्सरा थांबल्या, सर्व थांबले, वाद्य नृत्य गायन सगळं थांबलं आणि इंद्र समोर आला। इंद्राने कामदेवाला प्रार्थना केली आणि कामदेवाला प्रायव्हेट सांगितलं आता तुम्ही डायरेक्ट जायचं, कामदेवा आता सेना बरोबर घ्यायची नाही, काही बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही एकट्याने जायचं आणि दोनच कामं करायचे, एक मोठा फुलाचा हार घ्यायचा आणि दुसरं दोन्ही हाताने नमस्कार करायचा। हो, जिथे अप्सरा हरल्या तिथे सगळं काही हरलं, पण जिथे सगळं हरलं जातं त्या ठिकाणी फुलाचा हार जिंकला जातो आणि दोन हस्तक आणि एक मस्तक जिंकलं जातं। तर तुम्ही जर फुलाचा हार आणला तर मी काय करणार? खाली वाकणार आणि तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार टाकणार। म्हणजे हार, त्याचं नावच हार आहे, ज्याच्या गळ्यामध्ये टाकायचं आहे त्याची हार होत असते म्हणून त्याला हार म्हणतात। मग तो हार घेऊन जा महाराज तुम्ही। कामदेव हार घेऊन गेले आणि तो हार नारदाच्या गळ्यामध्ये टाकला, आपले दोन हात आणि मस्तक पायावर टेकलं। महाराज तुम्ही केवढे मोठे महान आहात, हो तुम्हाला आम्ही जिंकू शकत नाही, मी कामदेव तुमच्या समोर हरलेलो आहे, माझा स्वीकार करा। नारदजी महाराज, ओ तुम्हाला हरणं अशक्य आहे, पण एवढंच काय किंबहुना तुमचं नाव जर कोणी एखादा साधक घेत असेल त्या साधकाला सुद्धा आम्ही जिंकू शकत नाही, एवढी पावर तुमच्या नामामध्ये आहे। नारदजी उठले, नारदजीला बरं वाटलं, समाधीतून बाहेर आले, निघाले। नारदजीचा गावोगाव सत्कार होऊ लागला, जिथे जावं तिथं सिंहासन बनलेलं, या महाराजा तुम्ही मोठं काम केलं, शंकराने सुद्धा कामाला जिंकलं नाही पण तुम्ही मात्र कामाला जिंकलं, सत्कार होऊ लागले। शंकरापाशी गेले, ओ नारदजी, शंकर म्हणले बऱ्या दिवसानंतर येणं झालं, कुठं गेला होतात? नारदजी म्हणले काही नाही, हरीचं नाम घेता घेता समाधी लागली, कामदेवाने प्रयोग केला पण कामदेवाची काय मजाल की मला जिंकू शकेल। शंकर म्हणले नारदजी माझ्यापाशी सांगितलं ते सांगितलं विष्णूपाशी सांगू नका। नारदजीला वाटलं शंकरजीच्या मनामध्ये आहे की त्यांना कामदेवाने जिंकलं आणि मी कामदेवाला जिंकलं, माझा मोठेपणा या शंकराला सहन होईना। तिथून निघाले गेले विष्णूपाशी। कथा मोठी लांब आहे, कथा मोठी आहे। विष्णूने स्वागत केलं, नारदजी आव भगत केली, कुठं गेले होते? नारदजी म्हणले देवा तुझं नाव घेतलं समाधी लागली कामदेवाला, कामदेवाची काय मजाल माझी समाधी भंग करेल, कामदेव हरला माझ्या समोर। विष्णू परमात्मा म्हणले वा नारदजी तुमच्या सारख्या भक्तांना कोण जिंकू शकत आहे? पण विष्णूच्या मनामध्ये थोडीशी दया आली, अरे अरे अरे
माझ्या नामामुळे याने कामाला जिंकलं आणि अहंकाराने याला जिंकलं. जिता काम अहमिति मनमाई, मी कामाला जिंकलेला आहे असं नारदाच्या मनामध्ये आलं. विष्णूला वाटलं अरे छोटासा रोग झालेला आहे, ताबडतोब दुरुस्त केला पाहिजे अन्यथा नारदाचं पतन होईल. शिलनिधी नामाचं राजभवन निर्माण केलं, राजा बनवला, तिथे एक 16 वर्षाची कन्या निर्माण केली. नारदजी तिथे गेलेले आहेत, नारदाचं स्वागत झालं आणि भविष्य पाहण्यासाठी ती कन्या बोलावले. हात पाहतच राहिले, कामदेवाने प्रवेश केला. पुढची कथा भरपूर आहे, मला हे सांगायचं कामदेवाला जिंकलं जाऊ शकतं, नारदाने जिंकलं, पण अहंकाराला जिंकणं कठीण आहे. कामाला जिंकणं सोपं आहे, संसार नाही केला तर होऊ शकतं. तुम्ही कामाला जिंकू शकता, लग्न नाही केलं तर कामाला जिंकू शकता. पुन्हा सांगू का? कामाला जर जिंकायचं असेल तर लग्नच करावं लागतं. विठ्ठल 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 हे माझं म्हणणं नाही, कश्यप ऋषीचं म्हणणं आहे. कश्यप ऋषी म्हणले अदितीला, त्या अदितीला, अदिती तुझ्या सामर्थ्याने तुझ्या या देहामुळे मी कामदेवाला जिंकलं, माझा पुरुषार्थ आहे. पण संध्याकाळ झालेली आहे, या वेळेला कामाचा प्रयोग योग्य नाही आहे. तुम्ही कथा ऐकलेली असेल, कामाला जिंकायचं असेल तर लग्न करावं लागेल. ब्रह्मचार्याने लग्न केलं नाही का? संन्यासाने लग्न केलं नाही का? केलं. संन्यासाने कोणाशी लग्न केलं? राम परमात्म्याशी लग्न केलं, भगवान कृष्णाशी लग्न केलं, रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्याशी लग्न केलं, संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या विठ्ठलाशी लग्न केलं, हनुमंताने रामाशी लग्न केलं, तेव्हा ते सुरक्षित राहिले. जय रघुवीर नाम ते उभारी. एक तर परमात्म्याशी लग्न करावं लागेल, ऐका, एक तर संसारिक पत्नीशी लग्न करावं लागेल, अथवा एक तर नामाशी लग्न करावं लागेल. नामाशी लग्न करा, संसार जिंकला जाईल. देवाशी लग्न करा, संसार कामदेव जिंकला जाईल. जर तुम्ही पत्नीशी लग्न केलं नाही, आपल्या रामाशी लग्न केलं नाही, नामाशी लग्न केलं नाही, तर पतन निश्चित आहे. कामदेव जिंकला जाणार नाही. काम क्रोध, क्रोधाला जिंकायचं असेल तर एक करावं लागेल. सांगतो तुम्हाला, प्रयोग केला जर आलं उपयोगाला तर जमल. मौन धरायचं. जमतंय का? मौन धरणं जमणार नाही. मग दुसरा उपाय, क्रोधाला जिंकायचा असेल तर मौन धरल्यावर क्रोधाला जिंक. मौने कलहम नास्ती, की नाही? मौनामध्ये भांडण होत नाही आहे, पण मौन धरणं एवढं सोपं नाही आहे. मग दुसरं सांगा. दुसरं आहे, घरामध्ये 4-5 सदस्य आहे, या सगळ्या सदस्यांचा स्वभाव जाणायचं आणि असं वर्तन करायचं की आपण 4-5 दिवसच इथं राहणार आहे, लगेच आपण इथून जाणार आहे, एवढं मनात धरायचं. आता मी या गावामध्ये आलो 7 वाजता, की नाही? 7 वाजता आल्यावर 7 ते 9 पर्यंत कीर्तन करणार आणि कीर्तन झाल्यावर मी निघून जाणार इथून. तर तुमचं माझं समजा थोड्या थोड्या गोष्टीवर नाही पटलं तर मी लक्ष देणार आहे का? नाही का? मला माहीत आहे 2 तासानंतर मी जाणार आहे, लक्ष देणार नाही. तसंच आहे घरामध्ये, या सगळ्या सदस्यामध्ये आपण राहत असाल तर आपण समजायचं जास्त काळ आपण यामध्ये राहणार नाही आहे. अहो, त्यांचा तसा स्वभाव आहे, त्या स्वभावाप्रमाणे ते वागणार आहे, आपण आपला स्वभाव त्यांच्याशी ॲडजस्ट करायचा आहे, असं जर केलं
तो क्रोध येणार नाही। काम क्रोध लोभ, लोभ जिंकला जाणार आहे का? हो जाणार आहे, लोभ जिंकला जाणार आहे। कसा? आपण येताने इथं काही घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा आपण काही घेऊन जाणार नाही, असं जर समजलं, जे काही मिळालेलं आहे तो देवाचा प्रसाद आहे। त्या केवटाने रामाला सांगितलं, देवा ज्या वेळेला 14 वर्षानंतर तू अयोध्याकडे येशील ना, त्यावेळेला जे तू मला देणार आहे तो मी प्रसाद म्हणून ग्रहण करेल। फिरती बार मोहे जो देवा सो प्रसादो सिरो धरिलेवा सो प्रसाद सिरो धरिलेवा। जो तू देणार आहे ना तो मला प्रसाद आहे। तसं आपण आपला संसारामध्ये जे काही मिळालेलं आहे ते प्रसाद आहे, आणि हा प्रसाद एकट्याने खायचा नसतो, दुसऱ्याला द्यायचा असतो। संपत्ती मिळाली, विस्तर विस्तर ते चक्र आहे ना तिरंग्यामध्ये, त्याला काय म्हणतात? चरे वैती चरे वैती चरे वैती चरे वैती। झऱ्यामधलं पाणी उपसल्यानंतर पुन्हा झऱ्यामध्ये पाणी येत असतं, तसं हे चक्र आहे। चरे वैती अथर्ववेदाचं वाक्य आहे, चालत राहा फिरत राहा फिरत राहा। विवेकानंद स्वामी म्हणले, हे युवका थांबू नको, चालत राहा तू, चालत राहा। तसं आपल्या जीवनामध्ये जे काही मिळालेलं असेल त्याचा विस्तार करा, विस्तार करा, प्रसादामध्ये चला। असं जर केलं तर लोभ राहणार नाही। पण पाचवी पायरी मात्र जरा जड आहे, त्याचं नाव आहे दंभ अहंकार। दंभ चौथा आहे, अहंकार आहे। हा अहंकार कुठे राहतो? हा अहंकार हा ज्ञानाच्या शेजारी राहतो, आहे की नाही? हा महादेवावर बसलेला विंचू आहे। बाहेर जर विंचू सापडला तर आपण त्याला खेटराने मारू, त्याला काठीने मारू, पण महादेवावर बसलेला आहे। आता कसं मारता येईल? ओवीन एक माऊलीची आठवते का? नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी। अज्ञानाच्या पाठी मागे अहंकार लागत नाही। सामान्य माणूस आहे त्याला काय अहंकार आहे? साधा साधा माणूस आहे त्याला अहंकार कसलाच नाही आहे। पण विशेष जो ज्ञानी आहे त्याला मात्र कंठी झोंबे कंठ। वाघ ज्या वेळेला शिकार करतो, हत्तीची गाढवाची बैलाची, त्यावेळेला कशाची शिकार करतो? पकडतो डायरेक्ट गळ्याला, बाकीकडे पकडत नाही, ते गळ्याला पकडतो। वाघ सिंह शिकार करतो गळ्याला पकडतो, तसा हा परमार्थामध्ये असणारा वाघ आहे ज्याला अहंकार असं म्हणतो आहे। आणि तो अहंकार सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी। याला जर घालवायचं असेल तर दुसरं काही साधन नाहीये बाबा, एकच करावं लागेल। शरणागत झालो Oh,
उपाय आहे अहंकार जाण्यासाठी त्याला शरणागत व्हायला पाहिजे। मनुष्य जीवनामध्ये तीन पैलू आहे, पहिला आहे प्रश्न, नंतर आहे उत्तर आणि नंतर आहे शरणागती। शरणागती लास्ट आहे। पहिला प्रश्न आहे, ज्याला प्रश्न येतो त्याला मनुष्य म्हणतात, ज्याला प्रश्नच येत नाही त्याला पशु म्हणतात। जीवनामध्ये प्रश्न आला पाहिजे। हाँ, सूर्य नारायण उगवतो पुन्हा मावळतो कुठे जातो काही माहित नाही, परत इकूनच येतो। आपल्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या अग्नीचे साधन आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, माचिस आहे, अग्नी निर्माण करणारे इंधन असलं तरच अग्नी टिकला जातो। इंधन संपलं की अग्नी विझून जातो। तसं सूर्य नारायणाचं इंधन का संपत नाही? कश्यप ऋषीला या सूर्याने पाहिलं, पांडवांना या सूर्याने पाहिलं, कौरवांना या सूर्याने पाहिलं, बरेच वशिष्ठादी गेले, त्रेतायुग पाहिला, द्वापार पाहिला, कली पाहिला, कृतयुग पाहिला, ब्रह्मदेवाचा जन्म पाहिला, त्याच्या अगोदरचे अनेक 72 मन्वंतर गेले, लाखो अरबो करोडो वर्ष गेले, तरी पण सूर्य तोच आहे। त्याचं इंधन का नाही संपलं? होय बाळा लक्षात येते का बोललं? त्याचं इंधन का नाही संपलं? इंधन संपलं नाही आपण त्याचा विचार करत नाही आणि काय विचार करण्याची आपल्याला गरज आहे भासत नाही। त्यांना काय बटाटे येत नाहीत का टमाटे येत नाही सगळं काही येतं, विचार करण्याची काय गरज आहे? आपण खाल्ल्यानंतर पचन होतं, कोण पचन करतं? आपण झोपीमध्ये स्वप्न पाहतो, कशाच्या द्वारे पाहतो? पुन्हा आपण जाग होतो, जन्माच्या पहिला आपण कुठं होतो, नंतर जन्माला आलो, जन्माला आलो तेव्हा 2 ते 2.5-3 किलोचं असेल, पुन्हा वाढत 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 मोठं झालो, पुन्हा जीर्ण जीर्ण होत होत जाणार, पुन्हा या देहाचा संग सुटणार, पुन्हा कुठे जाणार याचा कधी विचार आलेला नाही। आपण विचारही करत नाही पण विचार करायला पाहिजे का नाही? अवश्य पाहिजे। ऐसी दशा येईल पुढे,
तई मन होईल वेडे मनोनी चिंतोनी ठेवी रोकडे आत्मज्ञान। माऊलीने सांगितलं विचार करा, तुम्ही विचार करायला पाहिजे, प्रश्न आपल्याला आला पाहिजे पण प्रश्न येत नाही। आकाशामध्ये हजारो तारांगणा दिसतात, लाईट बंद केल्यावर छतवर गेलो अंधारात पाहिलं तर बऱ्याच तारा दिसतात, पण वर्णन केलं भागवतामध्ये की या तारा जेव्हा जग निर्माण झालं तेव्हापासून धरतीकडं येतात, पाणकी पोहोचल्या नाही। रमेशभाई ओझा, आणखी पोहोचल्या नाही, एवढ्या लांबा एवढा अवकाश आहे असे अनंत आता वैज्ञानिकाने संकल्पना केली आणि कबूल केलं की असा एक दुसरा कोणीतरी सूर्य आहे। ते पहिलं सांगितलं संतांनी, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, असे अनंत सूर्य आहे, असे अनंत ब्रह्मांड आहे। आपल्याला तो प्रश्न आला पाहिजे आणि मग प्रश्न आला तर उत्तर आहे। विवेकानंद स्वामींना प्रश्न आला, उत्तर देणारे रामकृष्ण परमहंस मिळाले आणि सांगितलं ज्या तत्वाविषयी तो नरेंद्र प्रश्न केलास ते तत्व तो परमात्मा, मी तुला जसं या डोळ्याने पाहतो त्याप्रमाणे त्या तुझ्या आत्म्यालाही पाहतो। रामकृष्ण परमहंस बोलले कलकत्त्यामध्ये, प्रश्न आला उत्तर मिळणारच आहे, उत्तर रामायणामध्ये आहे, उत्तर शास्त्रामध्ये आहे, उत्तर संतापाशी आहे, उत्तर मिळालं एवढ्यावरून जीवन धन्य झालं का? नाही। उत्तर मिळाले म्हणजे जीवन धन्य झालं का? नाही। अमेरिका कुठं आहे ताबडतोब सांगणार मोबाईलमध्ये कोणी पण, अमुक अमुक ठिकाणी आहे, किती लांब आहे, 12,000 किलोमीटर आहे असं सांगून देणार। उत्तर मिळाले म्हणजे जीवन पूर्ण झालं असं नाही। शेवटचा टप्पा आहे शरणागती, परमात्मा असा आहे, परमात्मा तसा आहे, संत असे आहे, ते असे आहे, तसे आहे, हे माहिती झाली याला उत्तर मिळाले असं म्हणतात। पण जोपर्यंत आपण त्यांना शरण जात नाहीये तोपर्यंत आपण आपलं जीवन धन्य मानू शकत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली या सगळ्यांना काही लोकांनी पाहिलेलं असेल, पण सगळ्यांचा उद्धार झाला का? नाही झाला। तिथे शरण जावं लागतं, तिथे जे शरण गेले त्यांचाच उद्धार होतो। शरणागत झालो तेने मिपणा मुकलो, शरणागत झाल्यामुळे माझा अहंकार गेला। शरणागती 6 प्रकारची आहे, अनुकूलस्य पालनम, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षति इति विश्वासः, अगोप्तृत्वे वरणम तथा आत्मनिक्षेपम कार्पण्यम, षडविदा शरणागतिः। किती प्रकारची शरणागती? 6 प्रकारची आहे। पहिलं आहे अनुकूलस्य पालनम, देवाच्या अनुकूल राहणं, त्याचं पालन करणं, याला शरणागती म्हणतात। आपण संतांना शरण गेलेले असाल आणि संत म्हणताय तसं जर आपण राहत असाल तर समजायचं आपण संतांना शरण आहे। कोंडाजी बाबा ढेरे यांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे अखंड हरिनाम सप्ताह करायचा, त्याप्रमाणे जर आपण करत असाल तर आपण शरणागत आहोत। आणि तुम्ही करत आहात म्हणजे आपली शरणागती आहे। अनुकूलस्य पालनम, प्रतिकूलस्य वर्जनम, प्रतिकूल म्हणजे देवाला जे आवडत नाही, संतांना जे आवडत नाही ते न करणं, याला शरणागती म्हणतात। देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। देवाला हे आवडतं, देवाला तंबाखू खाणं आवडत नाही, देवाला बिडी ओढणं
आवडत नाही, देवाला सिगारेट ओढणं आवडत नाही, देवाला मिश्री लावणं कमास महिला मंडळ, देवाला मिश्री ओढणं लावणं आवडत नाही, प्रतिकूलस्य वर्जनम केलं पाहिजे। आता प्रतिकूल काही गोष्टी समाजामध्ये असतात, याचं जास्त चिंतन करायला वेळ नाही। जास्त जर चिंतन केलं, सामाजिक प्रतिकूलता आहे, एक सामाजिक प्रतिकूलता आहे, दुसरी देहाची प्रतिकूलता आहे, आणि तिसरी मनाची प्रतिकूलता आहे। समाजाची प्रतिकूलता जिथे असेल त्याचा त्याग केला, जेणे घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वरजाविती। कुटुंबाची प्रतिकूलता आली, समाजाची प्रतिकूलता आली, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली। निघाले भंडारा डोंगरावर, लोकांचं आणि आपलं पटत नाही ना, देवामध्ये विघ्न करतात ना लोक भजनामध्ये, मग त्यांचा त्याग करायचा। कुटुंबामधील लोक विघ्न करतात ना, हिरण्यकश्यपूने प्रल्हादजीला विघ्न केलं, प्रल्हादजीने त्या हिरण्यकश्यपूचा त्याग केला, जेणे घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वरजाविते। भरतजीने कैकेयीचा त्याग केला, घरचे होते ना, आई होती सख्खी, पण प्रतिकूल झाली। तिसरं आहे, आपल्या देहामध्ये प्रतिकूलता येते कधी कधी, कधी ऐका, एक होऊन गेले संत बिल्वमंगळ। बिल्वमंगळ ब्राह्मण घरामधले होते, पण बिल्वमंगळ आला, चांगला परमार्थ आवडत होता, चांगलं होतं, बापाची संपत्ती होते, चांगल्या प्रकारचं जीवन चाललेलं होतं, पण बाप मेला। संपत्ती सहजच आली, संपत्ती आली म्हणून मित्रमंडळी आली, मित्रमंडळी पैशाला बघून आले, मित्र असायला पाहिजे पण पैशाला बघून येणारे मित्र नको आहे। दुःखामध्ये आणि सुखामध्ये साथ देणारे मित्र पाहिजे। मित्र गोळा झाले। एक दिवस या गावामध्ये मित्रमंडळीने एक नृत्यांगना आली, आणि त्या नृत्यांगनाचं कार्यक्रम गावामध्ये होता, बिल्वमंगळ ऐकायला गेले। कार्यक्रम चांगला वाटला, सुंदर होती बिचारी, नृत्य चांगलं करत होते, आवडलं नृत्य। मग ते सगळं कार्यक्रम झाला, पण याच्या डोक्यामध्ये बसलं की हिच्या मागं गेलं पाहिजे, तिच्या मागंच तो गेला। एवढा वेडा झाला बिल्वमंगळ, एवढा वेडा झाला, सगळं घर कारभार सोडला आणि तिच्याच पाशी रोज रोज जाऊ लागला। वर्ष झालं, बापाचं वर्ष श्राद्ध आलं, वर्ष श्राद्ध घातलं कसं तरी, संध्याकाळ झाली होती, पाऊस पडत होता, नदीला पूर आला होता, ब्राह्मणाचे जेवण आटपले, आता या बिल्वमंगळाला राहावेना, तिच्याकडे गेलं पाहिजे, भेटायला पाहिजे। रात्र झाली, 9 वाजत आलेले आहे, पण याने काही विचार न करता त्या नदीच्या किनारी पोहोचला। नावाडी होते, पाऊस होता, झंझावात सुरू होता, पूर आलेला होता। नावाड्याला सांगितलं, बाबा मला पलीकडे जायचं आहे। बोला, ही वेळ आता जाण्याची नाही आहे, पाऊस आहे, पूर आलेला आहे, तू पण जाशील, मी पण जाईल। बोले, 1000 रुपये घे त्या काळाचे। बोला, तुझे पैसे मला नको, मी जाणार नाही, दुसरा येत असेल तर घेऊन जा, कोणी यायला तयार नाही। मग आजूबाजूला पाहिलं, एक सडलेलं प्रेत आहे, फुगलेलं प्रेत, त्या प्रेताला पाहिलं लाकूड दिसतंय, त्याला धरलं, पोहत 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 बिल्वमंगळ पलीकडे गेला। पाऊस पडतच होता, दरवाजे बंद होते, जिथे ती वेश्या आहे त्या वेश्येच्या दारावर गेला, हाक मारली पण उठत नाही, पावसामुळे वाऱ्यामुळे ऐकायला येईना। आजूबाजूला भिंतीच्या पाहिलं तर एक साप लोंबत होता अजगर, त्याला त्याने दोर समजला, दोराला धरून मध्ये गेला, तिला उठवलं, मी आलेलो आहे,
तिने पाहिलं, आश्चर्य वाटलं, अरे एवढ्या रात्रीचं तुम्ही इथं कसं काय आलंय? म्हणजे तू दोर लावलास? कुठे दोर? कंदील घेऊन गेले बघायला तर मोठा अजगर आहे. हा दोर मी लावला नाही आहे, अजगर आहे हा. आणि नदीतून कसे आले? नदीमध्ये एक लाकूड आहे, त्या लाकडाला धरून आलो, लगेच गेले नदीपाशी. तर पाहिलं तर टम असं फुगलेलं प्रेत आहे, किडे मकुडे पडलेले प्रेतामध्ये. त्या नृत्यांगनाने दाखवलं, अहो हे लाकूड नाही, हे प्रेत आहे. ज्या देहासाठी तुम्ही, ज्या देहासाठी तुम्ही या नाशक्या तुसक्या माझ्या देहासाठी इथपर्यंत आलात, त्या देहाची एक ना एक दिवस अशीच अवस्था होणार आहे या प्रेतासारखी. एवढा जर तुम्ही प्रयत्न केला परमात्म्यासाठी तर तो परमात्मा तुम्हाला दर्शन देईल. आज मी तुमची नाही आहे आणि तुम्ही माझे नाही आहे, संपला संबंध, तिने घोषणा केली. आणि ती रामनामामध्ये रंगली, ती हरिद्वारला निघून गेली. आणि हे आपल्या गुरुजीच्या आश्रमामध्ये गेले, एक वर्ष राहिले. वृंदावनाला जायची इच्छा झाली, वृंदावनाला जायचं आहे, या बिल्व मंगळाला इच्छा आहे, वृंदावनला गेलं पाहिजे. निघाले, पुढची कथा आहे का, वृंदावनला निघाले. पण रस्त्यामध्ये एक दोन वर्षानंतरची घटना, ह एक तरुण स्त्री, चांगली सुंदर स्त्री समोरून जात असताना त्याने त्याने पाहिली आणि पुन्हा संस्कार जागे झाले. दृष्टिमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ. तिच्या मागे 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 गेले. ती बिचारी गेली घरामध्ये, दारावर बसले, ब्राह्मण आहे, साधू आहे. तिचा मालक आला, कोणतरी दारावर बसले, विचारलं काव का बसला दारावर. या घरामध्ये एक सुंदर स्त्री गेली, मला तिला एकदा पाहायचंय, मला तिला एकदा दाखवा. त्या सद्ग्रस्ताने विचार केला, कोणीतरी ब्राह्मण दिसतो आहे, थोडासा पाय घसरलेला असेल, काय हरकत आहे, पाहायचं म्हणतोय ना. हाक मारली पत्नीला, घरामध्ये गेला आणि बोलावलं, चल बाहेर, कोणीतरी तुझी सुंदरता पाहण्यासाठी बसलेला आहे. आणि इकडे मनामध्ये विचार आला, देवा हे काय रे, पहिलं मी असा ब्राह्मण होतो, नंतर नृत्यांगनाचं नृत्य पाहिलं, नंतर साधू झालो, आणि नंतर आता मला पुन्हा रूप पाहण्याची इच्छा झाली, एवढं का माझं पतन व्हावं? मनामध्ये काहूर शिरलं, देवाची कृपा होण्याची वेळ आली ना. त्यावेळेला असं होतं, समोरच पाहिलं की बेलाचं झाड दिसलं, त्या बेलाच्या झाडाकडे गेले, दोन काटे उपटून आणले मोठे मोठे, आणि एकदा मी त्या स्त्रीला पाहणार आणि माझ्या डोळ्यामध्ये काटे खपसून घेणार. स्त्री बाहेर आली, डोळे भरून स्त्रीला पाहिलं आणि दोन्ही हाताने आपल्या डोळ्यामध्ये काटे मारून घेतले, नाचू लागले, गाऊ लागले, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. प्रतिकूलता देहामध्ये निर्माण झाली, या नेत्रामुळे माझं पतन होत आहे ना, भजनामध्ये विक्षेप होतो आहे ना, याला संपवलं पाहिजे. भजनी विक्षेप तेची पै मरण. आणि मग बोलू लागले, पाच दिवस झाले, सहा दिवस झाले, देवाला दया आली. देवाला दया येते बरं का, पण कोण नेणार मला? म्हणजे मी नेतो, कृष्ण म्हणला. हातामध्ये काटी धरली आणि पुढे कृष्ण, मागे आहे बिल्व मंगळ. जवळजवळ वृंदावनाच्या आले आणि सहजच काठीचा हात हातामध्ये धरला आणि जसं वीज चमकावी असं झनत्कार झाला देहामध्ये. हात सोडत नाही, सोड माझा हात. कृष्णाने झटका दिला, बिल्व मंगळ म्हणले, हात सोडा के जाते हो,
मोही निर्बल जानी हृदय छोड़ा के जाओगे तो मैं मर्द बखानी। हाथ सोडून जातो ना तुझा मध्ये ताकत आहे पण तेव्हा मी तुला पुरुष समजेल मर्द समजेल ज्या वेळेला तू माझं हृदय सोडून जाशील। प्रतिकूलस्य वर्जनम नेत्रामुळे पतन होऊ लागलं प्रतिकूलता येऊ लागली त्याचा त्याग केला आणि रक्षती याला शरणागती म्हणायचं। हा रक्षते इति विश्वास तो परमात्मा रक्षण करणार आहे। तुका मने देवा अवघानी रविला हेवा कुटुंबाची सेवा तोची करी अमुचा धनकन घरो घरी पोट भरे भिके वरी जतन ती करी कोण गुरे वासरे। रक्षती इति विश्वास भक्तीमध्ये विश्वास पाहिजे ज्ञानामध्ये बुद्धीचा निश्चय पाहिजे आणि योग मार्गामध्ये प्राणायाम बल प्राणायामाचं बळ लागतं। आत्मनिक्षेप स्वतः समर्पित करणं ही एक शरणागती आहे। आत्मनिक्षेप म्हणजे स्वतः समर्पित करणं कार्पण्यम कार्पण्य एक शरणागती आहे। मी तव अनाथ अपराधी अशा प्रकारची सहा प्रकारची शरणागती आहे। आता शरणागती मनुष्याने कधी करावी यासाठी फक्त सांगून जातो नाटामध्ये दोन अभंग आहे। देवा तू देवा मी चांडाळ चांडाळ हा सगळा अभंग बघा। शरणागती कधी करायची असते शरणागती सगळ्यात लास्टचा टप्पा आहे आणि शरणागती झाल्यावर पुन्हा दुसरी पायरी नाही। शरणागती झाली की संपलं असं मी शरणागत झालो शरणागत झालो तेने मी पणा मुकलो मग आता आता दिल्याची चवाट पाहो नाही खटपट न लगे उचित काही पहावे संचित आता दिल्याची चवाट पाहो नाही खटपट। तुका मने सेवा माने तैसी करू देवा आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट। विठोबार कुमारी हरि हरि विठोबार कुमारी ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली
म्हणे सेवा, माने तैसे करू देवा। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे। अतिशय सुंदर आपलं आयोजन नियोजन, ही छोटी छोटी मुलं आपल्या गावातलीच आहे ना बारकाली, यासाठी परमार्थ आहे। हे खोप तयार झाली पाहिजे, हां, वारकरी संप्रदायाचं हे मागं प्रतीक चाललं पाहिजे। आणि हे उभे राहिले है ना, हे उभे राहिले, वा तिसरी पिढी उभी आहे। हे तर संतांचा आशीर्वाद आहे आपल्या गावात। अनेक प्रकारचे संत येतात, आशीर्वाद देऊन जातात, आणि त्याचं तुम्ही वारसा पुढे चालवता। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आहे। तुकाराम तुकाराम तुकाराम, जय जय विठ्ठल।